आमचे पेडण्याचे भाव आसात हांगा. सगळ्यांक खबर आसा की 2019 आमचो लढो आमकां बरो रस्तो मेळचो म्हणून आमी वारंवार करतात. आनी आयज आमी मालपे हे जंक्शन आसा आमच्या फाटल्यान हे पळयता तुमी फ्लायओव्हर आसा. आनी ह्यो फ्लायओव्हर माल हांगाच्यान तो मालपे भायर सरला पंपाच्या भायर. आनी ही जी आमी पळयतात फाटल्यान हांगा असो रूल आसा की बाबा रस्तो जर मेन रस्तो तयार करतलो जाल्यार ताका सर्वीस रोड करपाची आवश्यकता आसा. हे आमच्या गोंयानच न्हय तर भायर सुद्धा महाराष्ट्रात आम्ही जेव्हा भोवताले त्यांना सुद्धा पळयताले की मेन त्यांच्यांनी प्रोविजन करचे असता की सर्व्हिस रोड जेणेकरून लोकांचे हाल जावचे न्हय लोकांक त्रास जावचो न्हय. पण आयज आमच्या गोंयान किंबहुना आमच्या पेडण्यान आणि आमच्या पेडणे मतदारसंघात जर आम्ही पळयलो जाल्यार धारगळ टू पत्रादेवी मेरेन आयज जी रस्त्यांची हालत आसा तातूंत पूर्ण जबाबदार पेडण्याचो आमदार आणि गोंय राज्याचो उपमुख्यमंत्री आसा. वारंवार हे सगळे गजाली त्याच्या लक्षात येऊन 2 मुख्यमंत्री स्वतः ह्या दौऱ्यावर येऊन त्यांना सुद्धा त्याच्या लक्षात हाडलेले. आणि काल भाजप प्रदेशाध्यक्ष आदरणीय तानावडे साहेब ते सुद्धा हांगा पेडण्याच्या दौऱ्यावर येले आणि ते त्याका कळूंक जायना म्हणून हे रातोरात सगळे त्यांच्यांनी खड्डे बुजून उडयले असतात. सो अशा पद्धतीन ह्यो महामार्गाचो कारभार हांगा चलता. हातून कितके गैरव्यवहार चलता हे लोकांक खबर आसात. कारण हांगा आमदारांक ह्याच कॉन्ट्रॅक्टरान 1 करोडाच्यो गाडयो दिलेल्यो आसात. जेणे करून तो आमदार कित्या खातीर उलयतलो हे रस्त्या खातीर. आयज गेल्या आठवड्यान हांगा 2 पडलेले असले. हांगा एक पावडरीचो सबंद कोसळलेलो असलो ताच्या पहिल्या 8 वयर एक ट्रक पडलेलो असलो. आणि हो जो पट्टो असा हो अपघाताचो एक झोन जावन पडलेलो असा. कारण हय कसलेच बॅरिकेड्स ना साईन ना हांगा पुलीस सुद्धा लक्ष घालिनात असे सुद्धा आमकां आढळून येता. आणि हांगाच्यान जर आता परतून वयतलो जाल्यार क्रॉसिंग करपाक जे लोक पेडण्या बाजारांत वयतले जाल्यार तांकां सुद्धा पर्यायी मार्गच ना असा. सो अशा हालाकीन आमी पेडण्याचे लोक जे स्थानिक असतात हे हाल अपेक्षा आम्ही स्वतः करतात. आमचो आमदार आसान सुद्धा एक ब्र काढिना शब्द तोंडातून. म्हणून आयज आम्ही हे माडाचे झाड हांगा रोवन आम्ही तेचो जाहीर तीव्रपणे निषेध करता. आणि हे सांगून सोदता की असे हे तुझो कारभार हे जावचो ना. पेडणेकर आता खंबीर झालेले असतात. तुझे जे कर्म असा हे हांव स्वतः नितीन गडकरी साहेब जे केंद्रीय मंत्री असतात हे त्याच्या कानार घालतलो. हांव पत्र बरयतलो. कारण गेली 3 आम्ही हे हाल अपेक्षा करता. सरकारी दरबारात आम्ही कंप्लेनी फायल केलेलो असतात. कोर्टान ऑर्डर दिल्ली असा की हो जो कॉन्ट्रॅक्टर असा MVR ताच्या नावान FIR रजिस्टर करची म्हणून ती जाल्ली असा. वयल्यान आम्ही उपजिल्हाधिकारी पेडण्याचो असा ताज्या कडे कंप्लेन घातली. स्वतः आम्ही फॉलो करताले. ताणें सुद्धा ऑर्डरी पास केल्लो ते सुद्धा मानिनात. म्हणजे आयज खंय सुद्धा लॉ अँड ऑर्डर दिसना. कोर्ट कचेरीची ऑर्डर सुद्धा हे पाळिनात. म्हणजे खंय पावला व्यवस्था कायद्याची हो प्रश्न जावन पडलो. फक्त पैसे आणि कमिशनाच हांगा कितकेशेच लोक गेले. 2019 जर आम्ही हिशोब पळयलो जाल्यार आयज मेरेन 14 आमचे ग्रामस्थ आयज त्यांच्यांनी जीव गेल्लो असा. तोरशा सारखेल्या गांवांत एकाच घरान भाव आणि भयण ह्या रस्त्या खातीर आपणाचे प्राण गमावन बसलेले असतात. सो एका मातूय कोणाक काळजी दिसनात मातूय कोणाक हळवेपण दिसनात असे आढळून येतात. आणि हे सगळे असा पळय निर्जीव झालेले असतात. खास करून पेडण्याचो आमदार ह्याच्या खातीर फक्त आता पळय धुल्लो सोबन फाटल्यान आमच्या म्हणजे कसे वचपाचे आम्ही तेच प्रश्न पडला. खंयच्या पद्धतीन तुमकां आम्ही सांगपाचे तेच प्रश्न पडला. आमकां कोर्टान गेले कोर्टाची ऑर्डर कोर्टान ऑर्डर पास केले FIR रजिस्टर करची म्हणून. उपजिल्हाधिकाऱ्याच्या कोर्टान गेले ताजी ऑर्डर असा. वयर आम्ही पत्रव्यवहार करून सुद्धा तुम्ही जर ऐकनात जाल्यार एंड मुमेंटाक जे आमचे अस्त्र असा हे उपमुख्यमंत्री आणि आमच्या पेडण्याच्या आमदाराक सांगूचे दिसता की येणाऱ्या विधानसभेच्या इलेक्शनाक हे अस्त्र पेडण्याचो हरेक नागरीक तुझी 1 करोडाची गाडी लक्षात दवरून करतलो. हेच म्हाका सांगूचे दिसता. आणि म्हाका माझी सगळ्या पेडणेकरांकडे विनंती असा की हे 3 आम्ही त्रास भोगल्यात आणि जो MLA ऐशो आरामाच्या गाडयेन भोवता हे पूर्ण लक्षात दवरचे त्यांच्यांनी. कारण आम्ही हाल भोगतात. मतदान आम्ही केला खुर्चेर आम्ही बसयले व्हरोन. पण तरी असताना आमकां जी सुखसुविधा दिवपाची आशिल्ली ती आमकां मेळोंक ना. किंबहुना आपण ऐशो आरामात गाडयेन भोवतात.
सो पुन्हा एकदा सगळ्या पेडण्याच्या जनतेक माझे आव्हान असा आणि हात जोडून विनवणी असा की ज्यांना तुम्ही इलेक्शनाक वयतले त्यांना तुम्ही लक्षात दवरपाचे की हे रस्ते जे आमचे भाव मरण मेल्ले असतात ते लक्षात दवरपाचे आणि 1 करोडची गाडी हे 2 गाडयो असतात एमबीआरान दान केलेल्यो कित्याक खातीर दान केलेलो येणाऱ्या काळात हांव सांगतलोच पण हे लक्षात दवरचे तुम्ही जेणे करून फुडलो फ्युचर फुडले आमचे भुरग्यांचे भवितव्य फुडले भुरग्यांचे आमचे जिविता विशयी जे बाब असतात हे आम्ही सक्षम करच्या खातीर हे लक्षात दवरचे इतके सांगून हांव देव बरे कर सुरेखन चोडणकर पेडण्याचो रहिवासी म्हाका दुःख दिसता हे पेडण्याचो रहिवासी असल्याचं कारण कितें पेडण्या जितकी हे रस्त्याची जी विलेवाट लागलेली असा आणि ह्या सायडीन मुख्यमंत्री 15 ऑगस्ट ह्या टायमार 15 ऑगस्टाक गेला त्या टायमार रस्ते सगळे साफ सिमेंट घालून व्यवस्थित केल्ले असा त्याच्या पहिली जितकी ॲक्सिडंट झाले लोक पडतात स्कूटर घेऊन तर त्यांना उखलपाक आम्ही काहीशे लोक जे आहात माझ्या समोरच्या गजाली बसस्टॅच बरेचसे झाले असतात पण म्हाका असे दिसता की लोक जे पडतात त्यांना दुखता पण त्या मुख्यमंत्री वगैरे हे जे राजकारणी लोक जे असतात त्यांना काय पडलेले ना ते गाडयेन एसी गाडयेन भोवतात आता हे खड्डे आहात सर्व्हिस रोड जाय असलो मेन म्हणजे सर्व्हिस रोड आता वयतलो स्कूटर घेऊन जाल्यार पेडण्याच्यान आता म्हापशा वयतलो जाल्यार टर्न घेऊन वयचे पडटा म्हणजे मालप्याच्यान मेन जो हायवे चालू जाता थंयच्यान टर्न घेवप म्हणजे फोर हेका बस आणि ट्रक त्यांना इतकी हालत खराब जाता म्हणटशी न्ही हो सर्व्हिस रोड जो असा ते चलय स्कूटरीन चलयताना जे हात पाय जे असा ते वायब्रेट जावन सून जातात आणि कितकेशे असे लोक असा वयस्कर असा त्यांना चलयताना भुरगी बाळ असतात कोणा असतात त्यांच्या बरोबर फॅमिली असतात स्कूटरीन वयताना कितकेशे असे अपघात झाले असतात त्यांना दुःख दिसता म्हाका माझ्या फुड्यान असे घटना घडलेले ते आज म्हाका असे दुःख दिसता म्हणून आज येयला बऱ्याच दिसांनी येयला म्हणटकीर आज पळोवया म्हटले कित्याक आज त्यांचे दोळे तर उगडना पेडणेकरांचे ते दोळे उगडूचे जे न्हिदलेले असतात काहीशे लोक असतात न्हिदलेले सॉंग करतात पण त्यांना उठवंक म्हणजे त्यांना भरपूर कठीण हा पण न्हिदलेले सॉंग करणाऱ्याचे आणि पण जाग घ्या जागे जाया नाले हे असे राजकारण सोपयतले हे आणि खंय खंय कितें करीत ते सांगूक जायना अशी विनंती आहे सगळ्यांकडे की पेडण्याच्या लोकांक जागृत रवा तुम्ही आता तरी निजून रावंक नका आणि नाटकाची सॉंगां जी करतात त्यांच्या त्यांना काय जागे करून काय फायदो ना तुम्ही जे असत स्थानिक लोक जे भायले येतात भायले येतात येऊन हांगासर जी दादागिरी करतात किंवा काहीशे मुद्दे हे आहात जागा घेतात त्यांच्यापासून वाटया तुम्ही आपल्या जे फुडलो फ्युचर असा भुरग्यांचो तो नष्ट जातलो अशी म्हाका तरी दिसता आ धन्यवाद आम्ही राष्ट्रीय महामार्ग 66 वर आहोत पत्रादेवी ते धारगळ पर्यंतच्या रस्त्याचे ठेका MUR कंपनीला मिळालेले आहे आणि हा कंत्राटदार भाजप सरकारचा एक आवडता कंत्राटदार म्हणून प्रसिद्ध आहे हा राष्ट्रीय महामार्ग ज्या पंचायत क्षेत्रातून जात आहे त्या पंचायत क्षेत्रातील पंचायत मंडळाला स्थानिकांना विश्वासात न घेता कंत्राटदाराने आपल्याला हवा तसा रस्त्याचं काम हाती घेतलेलं आहे राष्ट्रीय महामार्ग करत असताना ज्या गावात जे जोड रस्ते सर्व्हिस रस्ते हवेत ते रस्ते केलेले नाहीत आणि या सर्व्हिस रस्त्यांना अतिरिक्त जी जागा आवश्यक आहे ती संपादित केलेली नाही सरकारने मागच्या वेळी या ठिकाणी भेट देऊन ज्या स्थानिकांचे प्रश्न आहेत समस्या आहेत ते सोडवण्याचा आश्वासन दिलं होतं परंतु आजपर्यंत हे आश्वासन सरकारने पाळलेलं नाही सरकारला पुन्हा एकदा आम्ही विनंती करतो की सरकारने पुन्हा एकदा या राष्ट्रीय महामार्गाचं काम जे चालू आहे आणि ठिकठिकाणी जे खड्डे पडलेले आहेत त्यातून आतापर्यंत 14 माणसांचा बळी गेलेला आहे सरकारला आणि किती बळींची गरज आहे असा प्रश्न सध्या उपस्थित आहेत गोवा फॉरवर्डचे आमचे जागृत नागरिक आणि तथा नेते ॲडव्होकेट जितेंद्र गावकर आणि सहकाऱ्यांनी आता या खड्ड्यात एक नारळाचं झाड लावून सरकारचा निषेध केलेला आहे सरकारने आता तरी जाग होऊन या रस्त्याकडे लक्ष द्यावी अशी विनंती आहे मी निवृत्ती शिरोडकर इन गोवा 24 तास साठी